नमस्कार मी शगुफ्ता शेख स्वागत करते तुमचं पोलीस नामामध्ये जलद आर्थिक विकासामुळे अमेरिकेला पछाडत चीन जगातला सर्व श्रीमंत देश ठरला आहे चीनचे सध्याचे सर्वे सर्वा शी जिनपिंग यांना कम्युनिस्ट पक्षाचे तह्यात नेतृत्व करण्याची संधी मिळाली यामुळे चीनची विस्तारवादी भूमिका अधिक आक्रमक झाल्यास आश्चर्य नाही जगासाठी आशियासाठी आणि विशेषत भारतासाठी याचा साधा अर्थ असा की चीनच्या महत्वाकांक्षेला आता धरबंद असणार नाही गेली अनेक वर्षे भारत चीन सीमावाद सुरू आहे अलीकडे तर चीनने उघड विस्तारवादी भूमिका घेतल्यामुळे भारत चीन सीमेवर त्यातही लडाख भागात सतत तणावाचं वातावरण असतं परंतु चाणाक्ष चीन जाणून आहे की आज व्यापारी युद्धाचा काळ आहे त्यामुळे एखाद्या देशाला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करायचं हेच त्यांचं सध्याचं धोरण त्यासाठी शी जिनपिंग यांनी दोन हजार तेरामध्ये बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह या महाकाय प्रकल्पाची घोषणा केली परंतु हा प्रकल्प किती दिवस चालेल याची खात्री नाही कारण चीनी माल आहे कधी धोका देईल याचा नेम नाही या प्रकल्पाचा अविभाज्य भाग असलेल्या चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोरला भारताचा विरोध आहे या प्रकल्पाचा मोठा भाग पाकव्याप्त काश्मीर भागातून जाणार आहे हा भाग आज भारताच्या ताब्यात नसला तरी त्यावर भारताचा दावा आहे अशा स्थितीत भारताशी चर्चा न करता चीनने या प्रकल्पाची घोषणा केली त्यामुळे भारताने या प्रकल्पावर बहिष्कार घातला या व्यतिरिक्त अलीकडच्या काळात चीनने भारताला वारंवार अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे भारताला न्यूक्लिअर सप्लायर ग्रुपचे सदस्यत्व हवे होते यात चीनने सातत्याने आडकाटी निर्माण केली मागच्या वर्षापासून सर्व जगाला त्रस्त करणाऱ्या कोरोना संसर्गामुळे चीनला दोष देण्यात येत आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी तर कोरोनाला चीनी व्हायरस या शब्दाने संबोधले होते चीनने आपल्या राक्षसी महत्वाकांक्षेसाठी सर्व जगाला दुःखाच्या खाईत ढकलले होते त्यामुळे सुपर पॉवर असणारी अमेरिका आता महत्वाकांक्षी व विस्तारवादी चीन समोर कमी होत असल्याचं दिसतंय चीनच्या या महत्त्वाकांक्षी आणि विस्तारवादी भूमिकेमुळे धोका निर्माण झाला सर्वात जास्त तो भारतासाठी त्यामुळे भारताला आता चीनशी अधिक सावध राहावं लागणार एवढं नक्की